मॅम कुठे आहेत? ती वरती आहे का? मला त्यांच्याशी बोलावं लागेल. इतके कॉल्स येत आहेत की मला एकटील हँडल करणं खूप डिफिकल्ट आहे. सगळंच खूप विचित्र होऊन बसले. एक्झॅक्टली, मीडियाने जे काही चित्र उभं केलंय त्याच्यामुळे आपली इमेज खूप खराब झाली. क्लायंटचे सतत कॉल्स येतात, कोणाला काय आन्सर करू, मला काहीच कळत नाहीये. इट्स व्हेरी सिरियस. लोकांना काय चघळायला विषय हवेच असतात, त्यात इनामदारांच्या घरातला विषय म्हटल्यानंतर तो जास्तच चविष्ट असतो. बाबा, पण आधी आत्ता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीच आहे. ममानी इतकं का ताणून धरले तेच मला कळत नाहीये. तुझ्या ममानी एखादी गोष्ट ठरवली की ती काळ्या दगडावरची रेघ असते हे तुला नव्याने सांगायची गरज आहे का कार्तिक? बाबा, तरीही मला वाटतं तू पुन्हा एकदा ममाशी बोलायचा प्रयत्न करायला हवा. माझं तिने ऐकलं असतं तर काय हवं होतं कार्तिक? मी बोलून काहीच फरक पडणार नाही, रादर ती मला तोंडच उघडू देणार नाही. बट स्टील मला असं वाटतंय कोणीतरी मॅमशी बोलायला हवं. आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागेल, राईट? बिकॉज सतेज कांदीसाठी हे खूप डेंजरस आहे. हा, यू आर राईट. घराची आणि कंपनीची इमेज जपायची असेल तर ममाने मीडिया समोर येऊन स्टेटमेंट देणं हा एकच पर्याय. ममा जर का बोलायला तयार नसेल तर सगळंच अवघड होऊन बसेल. सौंदर्या इनामदार ह्या एक यशस्वी आणि प्रसिद्ध बिझनेस वुमन आहेत. त्यांच्या मुलांच्या प्रेमावरच्या कहाण्या आजपर्यंत मीडियाने ऐकल्यात आणि ऐकवल्याही आहेत. परंतु आज जे चित्र दिसलं ते खूपच भयानक आहे असं म्हणावं लागेल. प्रॉपर्टी पुढे त्यांना आपल्या मुलाची देखील चिंता नाही आहे आणि ह्यावर अजूनही काही निर्णय झाला नाही आहे. ही एक खेदाची बाब आहे. पुढे काय होणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे. कॅमेरामॅन योगेशसह केदार जामकर. कार्तिक प्लीज, मला काहीही समजावू शकणार नाहीयेस तू. माझा निर्णय झालाय आणि तो बदलणार नाहीये. सासूबाई दीपा, मग आता तू कार्तिकला जाऊन निरोप दे. त्याला म्हणावं माझा निर्णय झालाय आणि तो मी बदलणार नाहीये. गो. सासूबाई, पण त्याआधी मला तुमच्याशी बोलायचंय. मी आत येऊ का? मला माहितीये तू काय सांगणार. मला माहितीये तुझं म्हणणं हेच आहे ना की मी सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून टाकावी, पण मला जमणार नाही. इतकी वर्ष मेहनतीने उभा केलेला माझा एम्पायर मी असं सहजासहजी कोणाला देऊन टाकेन का? ते पण त्या श्वेताला. नेवा. हे बघा सासूबाई, एकाच गोष्टीवर आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनाने विचार करू शकतो ना. मला असं वाटतंय तुम्ही एकदा माझ्याशी बोललं पाहिजे. सासूबाई मी आत येऊ प्लीज. प्लीज मला तुमच्याशी बोलायचंय. प्लीज माझं नुसतं ऐकून घ्यायला काय हरकत आहे? सासूबाई हे बघा, बाकीचा निर्णय तर तुम्हालाच घ्यायचा आहे ना, तो तुमचा हक्क आहे. मी त्याबद्दल काहीच बोलणार नाही तुम्हाला, पण निदान मला एक संधी तरी द्या. सासूबाई मी तुम्हाला आईप्रमाणे मानते, निदान त्यासाठी तरी एक संधी द्या प्लीज. बोल, पटकन बोल. सासूबाई, आदित्य पूर्णपणे त्याच्या स्वभावाविरुद्ध वागतोय. तू काय सांगतेस मला? मी काय माझ्या मुलाला ओळखत नाही? माझ्या शब्दाबाहेर नाही माझा मुलगा, पण आता तुझी बहीण आली आहे ना, तिने पितवलं त्याला. बरोबर आहे सासूबाई, मला मान्य आहे तुमचं, पण आत्ता आपल्याला या परिस्थितीवर मार्ग काढावा लागणार आहे, नाहीतर परिस्थिती आणखीन गंभीर होईल. तू काय सांगतेस ग मला? हे प्रत्येक परिस्थितीला फेस केलंय मी इतके वर्ष. उगीच नाही मी इतकी वर्ष या व्यवसायात टिकून आहे. पण हा तुमचा बिझनेस नाहीये सासूबाई. इथे आदित्याचा प्रश्न आहे, तुमच्या मुलाचा प्रश्न आहे, त्याच्या मनाचा प्रश्न आहे सासूबाई. आता सध्या तो वेगळ्या मनस्थितीत आहे आणि जर रागाच्या भरात त्याने दुसरा कुठला निर्णय घेतला तर आपल्याला खूप जड जाईल. काय करू मी? आदित्यचं वागणं पाहिलंच ना तू. नाही, हे सगळं जर आदित्यच्या डोक्यातून आलं असतं ना तर मी एक वेळ ऐकू नाही घेतलं असतं. पण दिस इज नॉट राईट. बायकोच्या तालावर नाचतोय तो. नाही,
जगाची रीत हीच आहे ग. आधी आई आयुष्यभर मुलांचं सगळं करते आणि मग बायको आली की तीच मुलं आईला अडगळ म्हणून दूर करतात. आदित्यचं वागणं आय रिअली कांट बिलीव्ह इट. जो मुलगा माझ्या शब्दाबाहेर नव्हता, कायम माझ्यावर प्रेम करत आला, माझा आदर करत आला, तो आज असं बघतो. आय कांट बिलीव्ह इट. मान्य आहे मला सासूबाई, सगळं कळत आहे मला, पण तुम्ही याचा विचार केलाय का? आदित्यला लग्नाआधी सगळं तुमचं ऐकायची सवय, तुम्ही सांगाल तसं, त्यामुळे त्याला स्वतःचाच विचार करायची कधी सवयच लागली नाहीये. लग्नानंतर श्वेताने त्याचा विश्वास जिंकला आणि तिचे विचार त्याच्या डोक्यात भरवले. फक्त फरक एवढाच आहे की लग्नाच्या आधी तो तुमचं ऐकत होता आणि आता तो श्वेताचा ऐकतोय. पण याचा अर्थ सासूबाई तुमचं नातं संपलं का? नाही, ते तसंच असणार आहे. तुम्हाला अजूनही असंच वाटतंय का सासूबाई की तुम्ही आदित्यसाठी आतापर्यंत जे काही केले ते आदित्य विसरला, विसरून गेला? अगं तू काय समजवतेस मला, तो जे काय वागलाय ते सगळ्यांच्या समोर आहे. पण आई मुलाचं नातं तुटतं का? कधीच नाही सासूबाई. मला माझ्या आईचं प्रेम लहानपणापासून मिळालेलं नाहीये. ते प्रेम मी राधाईमध्ये शोधत आले आणि कायमच शोधत राहील. मी राधाईचं प्रेम कधीच विसरणार नाही सासू. इथे आदित्य तुमचा मुलगा आहे, त्याचं खूप प्रेम आहे तुमच्यावर, तो हे सगळं विसरेल? सासूबाई फक्त एकदा एकदा आई म्हणून तुम्ही आदित्यशी बोला, आई म्हणून त्याच्याकडे बघा. हे सगळं प्रकरण मिटवणं तुमच्यासाठी खूप सोपं जाईल खरंच. म्हणजे नक्की काय करू मी? सासूबाई तुमच्यातल्या बिझनेस वुमनला कदाचित आदित्यचं वागणं पटणार नाही, पण आदित्यची मामा ती नक्की आदित्यला समजून घेईल, समजूत घालेल त्याची. प्लीज फक्त एकदा आदित्यशी आई म्हणून बोला, त्याची मामा म्हणून त्याच्याशी बोला. सासूबाई मी तुम्हाला फक्त माझं मत सांगितलं. जसं मी तुम्हाला सांगितलं की निर्णय तुम्हाला तुमचाच घ्यायचा. माझा निर्णय झालाय. आता माझ्या आदित्यशी मीच बोले, त्याची मम्मा. त्याला समजूनही घेईन आणि त्याची समजूतही काढेन. आता जे काही होईल ना ते माझ्यातली आईच करेल. आदित्य, कार्तिक आलोय मामा. माझी दोन्ही मुलं इथे आहेत तेव्हा मला एक अनाउन्समेंट करायची. त्याआधी अ स्मॉल थिंग. आदित्य, कार्तिक तुम्ही दोघं जेव्हा लहान होता ना तेव्हा केकचा एखादा छोटासा पीस असेल ना तरी तो देखील मी तुम्हा दोघांमध्ये इक्वली वाटायची. कारण मला तुम्हा दोघांपैकी कुणावरही अन्याय करायचा नव्हता. आय वॉन्टेड टू बी फेअर ऑल द टाइम. आज पण प्रश्न उभा राहिलाय, पण आज प्रश्न प्रॉपर्टीचा आहे. म्हणजे तुम्ही डिसिजन घेतलंय का मॅडम? ऑफकोर्स ऑफकोर्स आय विल नॉट डिनाय की जेव्हा माझ्या आदित्यने आज सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा असं म्हटलं तेव्हा आय वॉज डेफिनेटली शॉक्ड. पण आदी बेबी हेही तितकंच खरं आहे की तुला काहीतरी हवंय ही गोष्ट सगळ्यात महत्वाची.
आणि तुझी मम्मा म्हणून तुला ते देणं माझं कर्तव्य. तुझी मम्मा म्हणून. सो ऑफकोर्स तुला जे हवंय ते मी देणारच. आणि म्हणूनच मी निर्णय घेतलाय, मी ठरवलंय की मी इनामदारांची प्रॉपर्टी माझ्या दोन्ही मुलांमध्ये इक्वली वाटणार. पण मॅम आदित्य सर तर या आय नो त्याने सगळी प्रॉपर्टी मागितली. बट आय कांट बी अनफेअर राईट. मला तर दोघांनाही न्याय द्यायचा आहे. एकावर अन्याय नाही करू शकत. सो ही प्रॉपर्टी दोघांमध्ये इक्वली वाटली जाणार आहे. वेल निर्णय झालेला आहे आणि बाकी हा फॅमिली मॅटर आहे. विल सॉर्ट इट आउट. सो तुम्ही सगळे इथे आलात, थँक्यू. पण आता या. थँक्यू. चल बाळ आता घरात चल. पण मला जे हवंय ते तू दिलंच नाहीयेस मामा. आणि तू जे म्हणते तसंच होईल यावर कसा विश्वास ठेवू मी. विश्वास? तुझा मम्मावर विश्वास नाहीये. मी सांगितलं ना आता आय डू इट. एक मिनिट, एक मिनिट. आपण हे पटकन सॉर्ट करून टाकूया. मम्मा तू प्लीज महाजन वकिलांना बोलावून घे. एक मिनिट दादा, तू का घाई करतोय? मला हा निर्णय मान्यच नाहीये. मला माहिती आहे आधी. पण मम्मा जो प्रॉपर्टीचा वाटा माझ्या नावे करेल तो मी तुझ्या नावे करूच शकतो ना. म्हणजे माझ्याकडे तो अधिकार आहेच. आणि मी हा निर्णय पूर्ण विचार करून घेतलाय आणि त्यात मला दीपाची सुद्धा साथ. मी माझ्या नावावरची प्रॉपर्टी आदित्यच्या नावावर करणार आहे आणि मग मी आणि दीपा हे घर सोडून निघून जातो. कार्तिक, अरे काय बोलतोयस तू हे? आणि तुम्ही दोघांनी हे काय लावलंय? बाबा बाबा प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. बघ, मी हा निर्णय अजिबातच चिडून किंवा रागावून घेत नाहीये. माझी फक्त इतकीच इच्छा आहे की आदित्य आणि श्वेताने या घरात मोकळेपणाने राहावं आणि यापुढे या घरात कुठल्याच मुद्द्यावरून वाद होऊ नयेत. अरे पण आदित्यला जे हवंय ते तू देतोयस ना. हो, कारण त्याचा आनंद हा माझा आनंद आहे बाबा. मग आणि मी आणि दीपा इथे राहिल्यामुळे जर त्यांना प्रॉब्लेम होणार असेल तर मला ते नकोय. मामा मामा, मी लगेच महाजन वकिलांना बोलावून घेतोय. तू प्लीज त्यांच्याशी बोलून घे. आदित्य,
तुला कळतंय का कार्तिक आणि दीपा घर सोडून जायचं म्हणतायत? अरे पण दादा, मी तुला हे घर सोडून जा असं कुठं सांगितलंय? अरे पण ललित, एक मिनिट, एक मिनिट. मुलांना काही बोलू नकोस. आता मुलं मोठी झाली आहेत ना, आपापले निर्णय घेत आहेत. ग्रेट, ब्युटिफुल. बघ ना, तुला प्रॉपर्टी हवी आहे, तुझ्यासाठी हा घर सोडायला तयार आहे. मी एक काम करते आदित्य, आय रिअली ट्राईड माय बेस्ट, पण तुला कळत नाही आहे बहुतेक. मी एक काम करते, आता हा घर सोडून चाललाय, ललित आणि मी पण घर सोडून जातो. मग ही प्रॉपर्टी, हे घर सगळं तू घे बाळा आणि आनंदात राहा. नाही खरंच. हो पण दादाने हे घर सोडून जाणं मला पटत नाहीये. सगळं तुझ्या मनासारखं कसं होईल? सगळं तुझ्या मनासारखं कसं होईल? ते ठरलं, ओके. ते एकच रिक्वेस्ट आहे, असे रस्त्यावर तमाशे करू नका प्लीज. इनामदारांची प्रॉपर्टी माझ्या दोन्ही मुलांमध्ये इक्वली वाटणार. पण मॅम, आदित्य सर तर त्याने सगळी प्रॉपर्टी मागितली. बट आय कांट बी अनफेअर, राईट? मला तर दोघांनाही न्याय द्यायचा आहे, एकावर अन्याय नाही करू शकत. सो ही प्रॉपर्टी दोघांमध्ये इक्वली वाटली जाणार आहे. अरे वा, काय म्हणालीस तू? काय? अरे वा म्हणालीस ना. मी कशाला असं म्हणेन? हे बघ, मी स्वतः ऐकलंय. थँक्यू कार्तिक. कार्तिक, तू तुझ्या धाकट्या भावासाठी प्रॉपर्टी सॅक्रिफाईस करायला तयार झालास, त्याच्यासाठी एक घर सोडायला तयार झालास. तुझी मम्मा म्हणून आय डोंट अग्री ऑन दिस, मला नाही मान्य आहे, पण आदित्यचा मोठा भाऊ म्हणून तू पुन्हा एकदा तुझी जबाबदारी पार पाडलीस. तू माझ्या पोटी जन्माला आलायस हे मी माझं भाग्य समजते कार्तिक. पण सौंदर्या, ह्याचा अर्थ या दोघांनी घर सोडून जावं असा होत नाही ना? ललित, हा निर्णय एका मोठ्या भावाने त्याच्या धाकट्या भावासाठी घेतलाय. तरी सुद्धा आपण नाही तो बदलायचा. आपण नाही, बट ऑफकोर्स मला आदित्यशी थोडं बोलायचंय. बोल ना. इथे नाही, तुझ्या रूम मध्ये. मला फक्त माझ्या मुलाशी बोलायचंय. मामा, तिला सगळं कळलं पाहिजे, ती माझी बायको आहे. ही आत्ता तुझी बायको झाली. मी तुझ्या जन्मापासून तुझी आई आहे. So could we please?
आई मुलामधलं संभाषण आई मुलामध्येच राहिलं तर चालेल ना तुला? आता यांच्यात काय बोलणं होईल मला कसं कळेल? तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा.